सभेमध्ये डोळ्यातील अश्रू न थांबवू शकणारा व आता फक्त मी एकटा आमदार नाही झालोय तर या गावात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती आमदार झाला आहे असं म्हणत मनाचा मोठेपणा दाखवणारा आमदार ज्यांना आता लोकनेता व देवमाणूस म्हणून संबोधलं जात आहे, आमदार निलेश ज्ञानदेव लंके. शिवसेनेतून हकालपट्टी झाली, निवडणुकीसाठी पैसे नव्हते, राजकारणाचा वारसा नव्हता, वडील साधे प्राथमिक शिक्षक. अशा संघर्षातून निलेश लंकेंनी आज महाराष्ट्राचं मन जिंकलंय. आणि शेवटी बघणार आहोत ज्या शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी झाली त्याच शिवसेनेला निलेश लंकेंनी मुख्यमंत्री पद मिळवून देण्यासाठी कसं योगदान दिलं. निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार. 2019 विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. लंके यांचे वडील हे प्राथमिक शिक्षक होते. 12वीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर निलेश लंकेंनी ITI केलं. काही काळ त्यांनी कंपन्यांमध्ये कामही केलं आहे. सुरुवातीपासूनच लंके यांची नाळ ही जनतेशी जुळलेली आहे. आमदार होण्याआधी त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनसेवा केली आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा मोठी होती. यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्याच्या अनेक घटना व तक्रारी समोर आल्या. त्यामुळे कोरोना रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यामध्ये शरद पवार यांच्या नावाने 1000 बेडचं कोविड सेंटर सुरू केलंय. माझं जे व्हायचं ते होऊ द्या, पण माझी लोक जगली पाहिजे या त्यांच्या शब्दांनी निलेश लंकेंनी जनसामान्यांच्या काळजात घर केलं. आपलं काय व्हायचं ते होईल, पण यांची सेवा कोण करायची? मी नाही करायचं, मग कोण सेवा करणार? आणि आमदार असावा तर असा असं महाराष्ट्र म्हणू लागला. पण ज्या निलेश लंकेंचं आज कौतुक होत आहे तेच निलेश लंके एकेकाळी शिवसेनेत होते. वयाच्या 15व्या वर्षी शिवसेनेच्या शाखाप्रमुख पदापासून कामाला त्यांनी सुरुवात केली. या काळात त्यांनी आपल्या गावात मोठा जनाधार मिळवला. हंगा या गावची ग्रामपंचायत देखील त्यांनी जिंकली. निलेश लंके हे सरपंच देखील राहिले आहेत. पण 27 फेब्रुवारी 2018 झालेल्या वादामुळं त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पारनेरच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यावेळी गोंधळ झाला. या दौऱ्याला गालबोट लावण्याचं काम निलेश लंके यांनी केलं असा आरोप निलेश लंके यांच्यावर झाला. तर लंके यांना बदनाम करण्यासाठी हा आरोप झाला किंवा हे सगळं घडवून आणलं असं लंके यांचं म्हणणं होतं. मात्र या घटनेनंतर निलेश लंके यांना शिवसेनेतून काढण्यात आलं आणि पुढे ते राष्ट्रवादीमध्ये गेले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि कारणाने एक सामान्य कुटुंबातील आमदार सत्तेतील आमदार झाला. योगायोग असा की 145 मॅजिक फिगरचे मतदान निलेश लंके यांच्या मताने झाले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी ज्या पक्षातून आमदार निलेश लंके यांची हकालपट्टी केली गेली त्या माजी शिवसेना तालुका प्रमुख निलेश लंके यांच्या मताने माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तर असा होता निलेश लंके यांचा हा संघर्षमय जीवन प्रवास. त्यांचे इतरही अनेक व्हिडिओ तुम्हाला मराठी मंडळी या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील, तेही बघायला विसरू नका. आणि हा त्यांचा जीवन प्रवास जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप व फेसबुकवर शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.